अरे कशाला त्या दगडाला हात लावला? अरे मी कशाला हात लावू दगडाला? बांधावरचा दगड आहे, त्याला अजिबात हात लावायचं नाही. अरे काय माझं डोकं बिकं फिरलं काय तुझं बांधाला हात लावायला? तुला सवय बांध करायची. अर्धा म्हणे इकडे कुठं टाकलतोय मला? तुला कमी पी म्हणजे समजत नाही का? मला काही झालं काय दवा? बापात राहायचं सरपंच आवाज घ्या आणि शेजारा आवाज मला ओळखीचा वाटतोय. ओळखीचा मेवा लागला की आवाज कोणाचा आहे तुला सांग बर? प्रेम प्रतिज्ञामधला मिथुन चक्रवर्तीचा आवाज आहे. मख्या तू जर का दारू बिरू पिलाय का रे? तू काय मूत पिलाय काय गोळीचा? तुला आग खेळाय का? अरे ते आवाज खालाय मला आपला दादा साहेबासारखा कळतोय रे थोडासा आवाज. दादा साहेबासारखा? मग त्याच्यासारखा येतोय मला आवाज. तुला जर नसल कळत पलीकडले हाताचा काय म्हणतोय ती आवाज आहे का? नाही ते दादा साहेबाचा म्हणतोय मी. आय कोणचा बाळे आहे रे तिथं? का दादा साहेबाला तुम्ही पाहताय? कोणाला आलाय जगायचा कटाळा? अल्ला का मरतय ते माझ्या हात ना. आज मर्डर आहे मर्डर. नीट बोल कशाला आपल्यातल्या आपल्यात बांधणं करताय? तू सरग बसा गे किसना ह्याला सांग बर का नीट, नाहीतर माझ्या हातून खून होईन. किसना सरपंच साहेब तुम्हाला नीट सांगतोय अजिबात दादा साहेबाच्या अंगावर जायचं नाही. तुम्ही जगड राव घेतलाय उचला की दगडून झाला त्याच्या. सरपंच मी एका 100 एकराचा मालक होतो. अरे तुझ्या ईद भर बांधासाठी मी कशाला टोकरो? तुला सवय बांध सरपंच थांबा. कटळ्या कशाला सांभाळाय आतापर्यंत? भुगा करायचा की माझ्या दादा साहेबांना तुम्ही काय दाखवू शकत नाही? एवढं जिवंत गेलं जिवंत राहू दे. अरे राहू दे किसना. अरे गप केला का? राहू दे तुला सर. त्या बाता सरपंच हे माणूस म्हणजे मी ह्याला आज नाही ओळखत. मी देव झालो माझी पोरं मोठी मोठी झाली तळपासून अशी एवढी एवढी होती आता एवढी तळपासून. मला बी चांगलं माहिती सरपंच लय बोलू नका बर का? राहते युद्ध घडत घालेन डोक्यात. राहू दे राहू दे राहू दे. आज कोण होणार राहू दे. मी जरी जेल मध्ये बसलो माख्या तू माझ्या दादा साहेबाला समज. अरे किसना राहू दे तू दगड घालायचा मला निस्तराव लागायचं. दादा साहेब तुम्ही सगळेजण मिळून माझ्या अंगावर येत आहे लक्षात ठेवा. हे बाका वाघमोहन आले आपण अशी शेळी व्हायची असत नादी लागला ते माणूस किती टग्याचा माणूस आहे. तुम्ही किती जण बी गावचा सरपंच आहे मी. अरे राहू दे राहू दे. अरे कृष्णा गावचा सरपंच सरपंच मला सरपंच कशाला टोकरू मी डोंग मी काय म्हणतोय दादा साहेब जोपर्यंत तुमचा बाचा यो हायला जिवंत कुणाची ताकद होणार तालुक्यात तुमच्यापर्यंत यायची बघायचं का दगड? अरे थांब किसना दगड घालायचा मला निस्तराव लागायचं माझ्यासाठी. मग चल चल वास सोड चल वासला माझ्यामुळं तुम्ही लय वाचला माझ्यामुळं बर का? असू दे चल मग क्या. अरे ह्यो मी लय प्यालाय तेवढं पन्नास द्याचे जरा बांध. अरे आंबूस वास काय यायला एवढा? आज मी प्याला का मूठ थोडं पेलो राव मी. अरे आकीला काय सांगू मी असल्या गोष्टीमुळे तुझं लगीन जमाना काय मला लगीन करायचं मला खरं वाटतं पण काय करू
असली जी थरब तुम्हाला भेटते का पुन्हा कसला पोरगा संडबंड आहे अमिताभ बच्चन. अरे कृष्णा नको पिऊ दारू. अरे अरे तू मकिया तुझ्यामुळेच हे लागले असे. आव आमच्या दोघाची दिली अरे म्हणूनच त्याचं लग्न व्हाय ना. आणि तू बी सांड्याच्या सांडे. चला कृष्णा सरपंच तेवढा मी हानलाय 50 रुपये द्या किती वाढती. अरे आता कशाला 50 रुपये थांब जरा माझे बी संपले पैसे. माझं एक ऐका की सरपंच साहेब तुम्ही. अरे सरपंच अरे मा मला सरपंच मी माझ्या नाव घेऊ नको माझ्या पुढे. मी काय म्हणतो ऐका तुम्ही माझ्यासाठी आमदार काय आमदार मग ते 50 घरात घरी गेल्या. आता माझ्याकडे नाही रे इज्जत कशाला काढतो मग काय ना. चल अरे ते चपला चल पडली एक चप्पल आणि हक येऊ रे. आईला पोराला चप्पल सांभाळता येणार म्हणून लग्न आहे. बाय कुठं कसं सांभाळायचं येऊ. हे बघ मी तुझा मामा आहे का नाही. तू माझा बाचा आहे का नाही. हा पण मामाचं हे एक ऐकशील का काय. लांबचा एक माझा ओळखीचा माणूस आहे त्याची पूरगी आहे एकदम दिसायला नक्षत्रवाणी आहे. हा बघ तुम्ही तिथे चालतं पण माझी एक आठ आहे. काय तुला ही दारू सोडावं लागेल बाबा. मी पिणार लागला जाणार मामाला नाही पण दारू सोडणार नाही. कृष्णा आता दारू सोडतो का. दारू नाही छला सोडला तर सोडला. माकिया तू सांगू नको तुझ्यामुळे पोरग वाया गेले. आपलं चल काय आम्ही मकिया. अरे कृष्णा तुझं लग्न होईल गाणं होकी असं आहे. अरे आकीला काय मी तोंड दाखवू आता. चला दादा साहेब पोरग काय ऐका ना बघ माझ. अरे कृष्णा अरे माझी जान माझा काहीच माझा फुफ्फुस माझा आतडी माझी जिगरी कुठं गेलताला का तो तुला हुडकतोय गावात सगळे. मी हा चल मी ते माझ्या मामाची पोरगी आहे ना पारी तिचा हात मागाय चाललोय मी. ए गप्प आहे बाबा कशाला त्या पारीला हात मागाय जातोय तू. अरे मामा काय म्हणलाय तुझ्या संग लगीन लावण्यापेक्षा त्या पोरीला मी विहिरी ढकलून दिली म्हणलाय. अजिबात तिचा हात बीत मागायला जाऊ नको ना. तर तिथे गेला ना मामा तुला चपलीने मारील. मला हा मामा चपलीने मारेन हो. अरे त्याची ताकद आहे का मक्याच्या केसाला धक्का लावायची. तर जाऊ दे मध्ये चल कॉटर पिऊ. नाही मी अजिबात काय दारू बिरू काय पेणार नाही. तो तुला साधू झाला जीन्सची पॅन्ट शर्ट पांढरा शिपट एक बी खिसला होता शर्टला आता दोन खिस मोठा झालाय तो आता. नाही नाही असू दे असू दे मला काय दारू बिरू काय प्यायचं नाही. अरे कवर मी तुझ्या हिंडायचा दारू पिऊन लागा. मला काल दादासाहेब म्हणले ते बरोबर आहे. मी दारू सोडणार लगीन करणार सुखाने परपंच करणार माझ्या घरी माझी बायको असणार. लोका तू दारू सोडायचे का. हो अरे तुला काय अक्कल बिक्कल आहे का. हा जेव्हा तुला ते मुनी सोडून गेलती तेव्हा तुला कुणी वाचवलं. दारूने वाचवलं दारून चाललं होतं की रेल्वेच्या पट्टीवर जीव द्यायला. तेव्हा तुला मी दारू पाहिजे तू काय म्हणलं. मरण बिरण कोण मरत असतो. दारू ही जिंदगी. अरे उठता बसता तुझ्या उशाला पायत्याला काय असत दारू असती दारू. पण असू दे ना तुला असं वाटत नाही का माझं सुखाने परपंच व्हावं काय संसार व्हावं. हा तू गबस तू एक काम कर चल माझ्यासोबत दादासाहेबांकडे आपण जाऊन त्यांना सांगू की दारू सोडली मी पोरगी बघतील आपल्याला दादासाहेब. अरे लगीन केलं तर उलट माणूस जास्त दारू पेत येड्या समजलं का तुला बाय कुठे जाचाला कटाळून. नाही लागा तू चल लागा दादासाहेबांकडे चल. बरं चल कृष्णा. अरे लगा तू माझं ऐकला का तू. अरे काय नाही लग्नात कोणाचं लग्न करून चांगलं झालंय. अरे आपली निवांत दारू प्यायची रोज आयशी आरामात मजात राहायचं कृष्णा. गप दादासाहेब. दादासाहेब कुठे आले की दादासाहेब. काय लग्नात काय तेव्हा काय झालं. ही याच्या डोक्यात काय बुध घुसलंय कोणा ठाव म्हणतंय लग्न करायचं लग्न करायचं लग्न दारू सोडायची. अजिबात त्याला पोरगी बिरगी बघू नका दादासाहेब तुम्ही. अरे असाच पेत राहिला तर कशाचा पोरगी भेटेल त्याला. नाही नाही दादासाहेब मी दारू सोडली अहो खरं दारू सोडली. अहो तुम्ही लग्न केलं पोर झाली मजा केली अहो माझ्याकडे थोडस बघा ही सोच ठेवा मी दारू सोडली राव दादासाहेब.
अरे तुम्ही बाबा अट्टल बिवडी, तुम्हाला पोरगी द्यायचो लोक शेण घालतील माझ्या तोंडात. मी दारू सोडली राव, शपथ दारू सोडली, तुमच्या शपथ दारू सोडली राव. ए बाबा हीच गेले शपथा घेऊ घेऊ. बर असं म्हणतो, ठीक आहे तुला पोरगी बघतो, पण तुला एक अट मान्य करावं लागेल. दादा साहेब कवर नुसते इथं यार झरे घालणार आहे तुम्ही. अहो इथं नवरदेव तयार आहे, नवरदेवाची आई तयार आहे, आम्ही मित्र परिवार सगळं आलोय. अहो चला की पोरगी बघायला. अरे ना ना, सकाळपरी त्या सरपंचाला फोन केलता, येतो म्हणला होता, कुठं तार फाडलाय काय माहिती. हो दादा साहेब, सरपंचाला कशाला बोलावलं रे, सकाळच्याला शिव्या देऊ आम्ही. तुला सर, तुम्ही लय खरजून खडकीची आवलं आहे, काय त्या माणसाला बोलायची गरज आहे, पिंगळ्यावर तोंडाचा माणूस ती, ह्याचं लग्न जमवून देईन का ती. अरे मक्या तुझं लय तोंड लय भारी रे, आरशात बघ. अरे लग्नाचं काम आहे, गावातला मेन माणूस कोण, सरपंच, त्याला बोलावं लागते. हा लय वडाळ आला. राम 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 राम. दादासाहेब तुम्ही बोलवलं, तुमचा फोन आला म्हणून आलो. हा आमच्या बी कुठेतरी मदतीला येतो मी. झालं धन्यवाद धन्यवाद सरपंच साहेब, सॉरी बरं का सकाळी जरा जास्तच बोललो. सरपंच साहेब मक्याच्या वतीनं मी तुमची माफी मागतो, चांगल्या कामाला उशीर. जाऊ द्या जाऊ द्या, त्यांना बोललं खायची सवत आहे, त्याचं काय नाही. म्हणजे बोललं गडगड रडायला लागलाय. काय झालं अखेर माझ्या किशनचं लग्न जमतंय, तुम्ही सगळ्यांनी उचलून धरल्यामुळं. अहो बापू कुठल्या कुठल्या देवाला ही गेली नाही म्हणून विचारा. आंबाबाईला येडायला सगळं देवा पुढे डोकं आपटून आली मी. माझ्या बाळानं सगळ्याच ऐकलं आणि देवानं माझं घरानं ऐकलं. तू जर असं तर रडली का नाही तर माझं तू लग्न होण्या अगोदर मुरून टाकशील बघ. आणि मी काय म्हणतो तुम्हाला सगळ्यांना मी सांगतोय बरं का, की तो कुणी सुद्धा तोंड उघडू नका. त्यांनी जर काही विचारलं ना येस सर मी सांग काय करतोय का, तर नाही म्हणून सांगायचं, सोडून दिलं म्हणून सांगायचं. तुमचं काय नाही व्हायचं, मला पहिल्यांदा पोत्यात घेऊन हंटेल. मी जमावलंय लग्न केव्हा सगळ्यांनी गप बसायचं, जे काय बोलायचं आहे ते मी बोलतो. तुम्ही आणि आपलं ही मके दोघ जण तुम्ही बोला माझ्या व्यवस्थित. तुझी तू झकमा मला नाही यायचं लग्न. अरे का रे माझ्या बरोबर फिरत होता, आता तुझं लग्न झालं मी फिरतो गावात कटाळे असं गोंगळ नाही. माझी मामाची पोरगी, मी बी लगीन करतो तिच्या पुढे. मला माझं लगीन लावा तुम्ही. चला अरे जाऊ दे किसना, तुझं लग्न महत्वाचं आहे. काय तर तिकडे पाहुणा तात्काळ उभा राहिला. चला एक तर वेळ पाहुणं तिकडे तटकळत उभं राहिला असत्यान. फोन बिन केलं व्यवस्थित. होय 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 किस ना, तू बी तुझ्या दाजीगत निघाला. पोरगे बघायला जायचंय म्हणल्यावर दाढी फिडी करायची असती. पोरगे म्हणून कुठल्या बुवाच्या गळ्यात पडते मी. कसं दादासाहेब माहितीये का, ह्याला चार बरे सांगितलं तरी ते ऐकत नाही. गुंड्या, अरे दररोज तुझ्या चार चार गुंड्या उघड्या असते, ती आज तरी पोरगी बघायला जायचं जरा. नाही की काय व्यवस्थित एकदम. आता साहेब सर का, हो हो चला पोरगी माझी वाट बघ. चला उचल नको. चला तुझी पोरगी माझी, म्हणजे माझी नवरी माझी, हो माझी बायको. माझ्या मामानी लय भारी नियोजन केले. होय आका तुझं काय म्हणणं आहे. अरे किस ना चल की बाबा, उशीर झाला एक तरी. आता ही पोरगी मिळाली, आता ही पदरात पाडून घ्या. होय बाबा आमची तर आता गप बस, नाहीतर लोक माझ्या तोंडात शेण घालतील. गपच आहे गपच आहे. मग चला किस ना. अच्छा पाहुण, ओ पाहुण. नमस्कार. राम 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 राम. वाटला होता काय म्हणला, तुमच्याच वाटलं. कवर वाटला होता. पोरग पळून जायच्या पोरगे तिकडे गावात गेली यायच्या. चल या बस 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 सरपंच का बस की गाणी. वा 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 पाहुण्याला पाणी सगळ्यांना. नमस्कार नमस्कार. दादा मी मित्र बरं का यांचा. अरे मी नवर पण मी नवरदेवाचा मित्र आहे. अहो आता थोरल्या पुरीचं लग्न झालं, ती लंडनला असते. लंडनला, हो
लंडनला? अहो लयच लांब दिली मग. लांब कुठली? तिचं तिने जमवलं, तिचं तिनेच करून टाकलं. आपल्याला फक्त विचारा नाही काय नाही काय नाही. आणि तुमच्यापासून काय लपवायचं राव? आता काय पोरापुरींचं काय प्रेम वगैरे काय असं झालं? अहो पण आता मी सर सर सांगा की मग की तुमच्या पुरीचं लपडे हो काय राव? ए गपके काय नाही ते असंच आहे. अहो पाहुण इकडलं तिकडलं काय बोलतोय? पुरीला बोलाव की लवकर. होय बरं बोला तर बोला मग बोला बोला. सोनाली ए बेटा सोना ये. सोनाली सोना बेटा किसन सोनाली किसन मोरे कसं शोभून दिसल त्याचा आधार कार्ड छप तुम्ही लगेच जाऊ तिचं यार ग बसा की माझे रंभाग जीवाची लाडकी रंभा माझे रंभाग चावळ्याची लाडकी रंभा माझे रंभाग जीवाची लाडकी रंभा झालं. पाहुण आता सांगा मला कसं वाटलं आमचं सोना? पुरगी होय अहो पुरगी एक नंबर आहे. काय किसना आके कसे? पाहुण मला सांगा आता पोरग काय करतं आता सध्या? अहो कुठं काय करतंय गावात नुसतं बोंबलत फिंडतंय. हो दादासाहेब काय राव बोलताय? पोरग बोंबलत फिरतंय आणि तुम्ही म्हणताय आमच्या पुरीचं त्याच्या हातात द्या. हात हो हातात हात. हा अहो तसं नाही अहो मला वाटलं माझ्या पोराबद्दल बोलताय तुम्ही. किसनराव होय. अहो किसनराव एम एस सी बीत कामाला आहे. अयो एम एस सी बी होय म्हणजे त्यांनी परीक्षा वगैरे कलेक्टरच्या चांगल्या दिलेल्या दिसतात. तसलं काहीच नाही. अहो एम एस सी बी ची परीक्षा म्हणजे काय कलेक्टरची परीक्षा काय तेव्हा? ही आपल्या तारा जोडतोय तारा खांबावच्या लाईटीच्या. ते बोर्ड वायरमॅन आहे म्हणून म्हणा की आपले हे वायरमॅन आहे म्हणून म्हणा की तुम्ही वायरमॅन पण पैसा लय कमी बरं का? मग पोरग माझं एम एस सी बीच कामाला आहे आणि मलाच माहित ना. आणि अरे मी तुला रोज उठल्या बसल्या शिवाय दिते सांगायचं तर की रे बाबा आई मी कामाला जातो एम एस सी बीत म्हणून. अगं गबस काय नाही पाहुण का आमची जरा स्वभाव साधा बोल आहे तर पण पाहुण पोरग कस उजव आहे का नाही दिसायला निवड बापाऊस गेल्या. अहो नाना मी गावचा सरपंच आहे. होय अरे सरपंच म्हणजे गावचा बाप प्रथम नागरिक असं बरं ते असू द्या. पाहुणे आमचं पोरग स्वभावाने चांगलं आहे थोडं धडपड करत पैशा पाण्यासाठी देख नाही. हा पुरीला मात्र एकदम राणी सारखं सांभाळेल म्हणून लगीन करायचं आलं आता. तसं पण मला बरं का दोन चार पिक्चर मध्ये ऑफर आली होती पण मिस टाळलं. नाही का गावातलं मग कोण बघणार ना ग बसला का? मग किसनराव काय व्यसन व्यसन काय हाय तुम्ही व्यसन त्याला मामा लगीन मोडला. नाही नाही म्हणजे पाहुणं कसं माहितीये का आमच्या किसनरावला पैसे कमवायचं व्यसन आहे. पैसे कमवायचं व्यसन आहे. बरोबर आहे. मी दारुड्यांच्या मैत्रीला सुद्धा जात नाही. कसं दारू हिंपायची? राव सुखासारखा संसार असतो घरात लेखरबाळा असते ते. अहो दारू पिणाऱ्याचं तुम्हाला सांगतो मी चपला खाणत असू. अहो दारू पिणाऱ्या नाही मूत प्या मूत. मी जाऊ द्या. तुमचे विचार लय चांगले आहेत बरं का. सोन्यासारखं जावंय हुडकून सुद्धा सापडणार नाही. आम्हाला पोरग पसंतोय बरं का. आता तुम्हालाच काय पुरीला विचारायचं असलं तर घ्या विचारून. अहो तुम्हाला पोरग पसंत असून काय फायदा आहे पुरीला पसंत नको का? पाहुण माझी पसंती पुरीची पसंती. पप्पा मला त्यांच्या सोबत एकांतात बोलायचंय. ठीक आहे जाऊ तुम्ही गडबड करू नको. काय नाही बेस्ट ऑफ लक शेफरेट बॉलाय गेलेत ना आजकालचे लोकांचे मॉडर्न विचार. आमच्या वेळेस नव्हतं असलं काय दिसायला सवय आता. नाना दादासाहेबांना इथं आणलंय जेवाय म्हणून कधी आहे जेवण काय? अरे तुला काय अकल बिकल आहे का? हे तर पूर्वी बघायचा कार्यक्रम चाललाय काय लगेच नाही काय लगेच पत्रवाळी आणि पंक्ती तुला दिसायला लागल्या. दंड बघा की नाना वाळून चाललाय की पार. अरे तुला एवढा मोठा दंड आणि माझाच पडतोय कंड का बस जा तुझ्या त्या मालकाकडे दादासाहेबाकडे उठ निघ बरं. दादासाहेबाकडे जातोय. दादासाहेब काय जेवण चला.
मग किसन पोरगी पसंत आहे का? होय पसंत आहे. आके कस काय नक्षत्रवाणी पोरगी का नाही? पोरे तुला पोरगा पसंत आहे का? हो आहे पसंत. मग आमची बी पसंती आहे बघा. दोघांची एकमेकांना पसंती आहे ना. चला फोडू सुपारी. मग हो नाही नाही सुपारी नाही फोडायची. सुपारी नाही फोडायची? ओ सरपंच ओ तुम्ही काय डोक्यो बी का पडलाय का? अहो कस तरी त्या पुरीने आमच्या किशनरावला पसंत केले रे आणि तुम्ही सुपारी नाही फोडायची म्हणताय. अहो तुम्हाला कळतंय का? अहो कसं तरी जमवलंय नाही फोडायची नाही फोडायची ह्याच्यात बी आडवं येऊ नका. बघा की कसं नाही कसं पुरीने आमच्या किशनाला पसंत केलंय. किशनाला पोरगी पसंत आहे आणि तुम्ही मोढा निघाला लागला. हो ना ना ऐकून तर घ्या. एवढ्या खर्चात पडण्यापेक्षा आपण सरळ लग्न तोडकून टाकू. सर सर असं बोला पहिल्यांदा मुद्द्याचं बोलला. लय खर्च होतय देवळात उरकून टाकू. काय पाहुण तुमचं काय मत आहे? चालतंय की आमची काय हरकत नाही. तयारी आहे. चला मग आता टाकू उरकून. परत काय राम 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 राम. वहिनी येऊ का? गप की काय बोल नको. काय बांगडाई काय पोरगी बघाय गेल थंडाळ्यात लग्नच करून आला काय इकडे. मग काय करू तू गेला मला सोडून झालं आता सगळ्यांना पसंत पडलं. तुला लाज लाजा लाज नाही लाजेला तेल नाही भाषेला असलं काम झालंय. हा कीर्तन बघाय गेला बोच होऊन आला वा तिकून. नाही ते नाही जा जा बाजूला इकडे इकडे थांब. त्याचं चांगलं झालं होऊ दे की का तुला बघवत नाही का त्याचं चांगलं. नाना हे मला सोडून गेला डायरेक्ट बायकोत घेऊन आलाय. मग काय तुला बायको म्हणून ठेवायचं होतं का त्यांनी? हो तिकडे सांगितलं मला उभा राहून सांगितलं कळत नाही का? अरे आता सांगितलं म्हणलं मी. राहू दे चल राहू दे. बापू पोरग सुद्रा म्हणून मी किती हिंडले कुठं कुठं गेले पण सगळ्या देवाला धोका पडलं. खंडोबाला आंबाबाईला पण ही काय उंडगी आणि फिरत होत गावचा वळून सोडल्यासारखं. बरं असू द्या. आता एक काम करा देवाला साक्षी ठेवा आणि एकमेकाच्या गाड्यात हार घाला. किशनराव मामा मात्र तुला चांगले भेटले बरं का? अगदी समजू दार. ठीक आहे किशनराव रक्त घ्या. हो चालते. त्याचे मनी घरभर पसरले. किशनरावांसाठी माहेर विसरले. मामा कसं असत लगीन झाल्यावर पोरगी नवऱ्याच्याच घरी जाते ना म्हणून तस म्हणायची रीत असती. वेळच्या वेळेला सणावाराला तुमच्याकडे जावं बापू. आता तुम्ही नाव घ्या. घ्या 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 नाव घे. घेत 20 रुपयाला मिळतो साडीचा फुगा. सोनाला कसं जपतो आता सगळेच बघा. विचित्रच नाव घेतले रवी. बाबा ते बाबा
फुग्याच्या कंपनीत कामाला होता ना, तो फुगा 20 रुपयाला यायचा. बरोबर ऐका हा बस, सगळ्या जणांनी आता लग्न झालेले, जेवल्याशिवाय कोणीही जायचं नाही. मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला मी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सगळे चला बरं. मी काय म्हणतो ना, तुम्ही सगळे जेवा जावा, आम्ही देवळाच्या पाया पडू. तुम्ही दोघं पाया पडू. इकडे 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 जेवायचं, जेवाय जेवाय, इकडे चला जेवाय. आंघो झाले मस्त पैकी, बरं वाटायला लागलं आता जरा. पण भूक नाही लागली इकडे आपल्याला. आता मस्त पैकी ना आपल्या गुलाबजाम खायचं आणि आपल्या कामाला लागायचंय. सोना आओ, होतात होतात आलेच. ये लवकर बाई, तू एक काम कर, ते गुलाबजाम का नाही तिकडे चुरीत घाल. तू इकडे आले, ये इकडे. सर आली इकडे सर, तरी काय अडचण नाही. एवढं काय ओरडताय, एवढे भूक लागली का तुम्हाला? अगं आता काय सांगू तुला, एक तर आपलं नवीन नवीन लग्न झालंय, भूक तर लागणारच ना ग. एक तर रातभर उपाशी, मला तू काहीच खाऊन दिलं नाही. बाहेर जरा दमा. ते काय करते डंगरी दावा, तिला काय कळते? अगं माझी बायको तू, तू काय भूक वरील, तिचं काय एवढं तवा. काय पण म्हणतो, काही येडा बिडा झाला. कशाला बोलतोय एवढा तिच्या नावनं? हा नवी आहे ती, तिला कळाल नको. अरे ह्या किसनरावचा थडका साधा आहे का? अगं तिला कळलं पाहिजे, या किसनरावला सकाळ सकाळ नाश्ता लागतो, काय काय लागतं हे समजायला नको का तिला आई? अरे नवी आहे ती, शिकल की मग. एवढं काय येड्यावनी करायला लागलायस तू? ए आई असं येड्यावनी काय बोलणं जाऊ नको मला. अगं लग्न झालं आता माझं, उद्या 2-4 लेकरं होते मी मला. उद्या लेकरं? अगं उद्या म्हणजे आता तर मी पेरणी चालू केली. हळू होतं ना ना, मटेरियल तर काय घेणारच नाही. असो दे मात्र सो ना, आलीस तू. वा गुलाबजामून आणलंयस तू. मला एक अगोदर तू सांग, मी आता हे गुलाबजामून खाऊ की तुला खाऊ? तू चपला खा चपला, ती गेळ आणि कामा धंद्याच बघन जा उठपट किरण. तो लगेच पळते इकडे वाटलं वगैरे मी. त्या म्हातारे येणं का नाही, मला लय मारलंय अगोदर पासन, लहानपणापासून. अगं एकदा तर काय हप्पा दावेने बांधलं होतं, उलट्या टांगला होता आणि तोंडात मसाला टाकला होता. काय सांगायचंय तुला, पण असू दे, छान असतं ते. मी काय म्हणतोय ऐक की, माझं का ना तुझ्या लय जीव जडलाय बघ. काय मी म्हण, किती जीव लागलाय हो तुमचा माझ्यावरती? अगो किती काय म्हणजे, हे का सांगण्याची गोष्ट झाली वय गो. अगं आपल्या अख्ख्या गावा जेवढं मुशीत करून मुशी, तेवढा जीव माझा तुझ्यावर. आता मला कसं माहिती बरं गावामध्ये किती म्हशी आहेत, आणि मी कसं मोजू बरं त्या? मी तुला तेच सांगतोय ना, जेवढ्या गावाने तू म्हशी मोजू शकत ना, तसं तू माझं प्रेम पण नाही मोजू शकत. भैया गाव तर लय भारी आहे, आता नसते भांडणं गरज मी, आता इथंच राहता. भाऊजी तुम्ही इकडं, तुम्ही इकडं कस काय आलाय? कस काय म्हणजे मी नांदायला आले भाऊजी. अहो वहिनी पण केसण्या नाही तर त्याची मयत झाली. नाही नाही, तो मयतीला गेला एक जणाच्या वहिनी. पण माघार येईल की मग आता? तुम्ही रस्ता चुकलाय वहिनी, रस्ता ही रस्ता नाही तिकडे जात. अहो जात नाही म्हणजे मी आत्ताच विचारले, आत्ताच मला सांगितले की किसण्याच्या घराचा रस्ता हीच आहे म्हणून, म्हणून तर आले. अहो वहिनी पण तुमचं सोडचिट्टी झाली ना किसण्याची, तुम्ही तुम्ही कस काय अचानक आला इकडे? कोण म्हणजे सोडचिट्टी झाली? अहो मी नांदत नव्हते, ती लय दारू पित होता म्हणून नव्हते नांदत. पण तालुक्याला कळालं की किसण्याने दारू सोडली म्हणूनच आले बघा नांदायला. तेव्हा नाही करी काय सुद्धा तुमचा उपयोग नाही होणार. पण माघारी ते येईल की नाही वहिनी? चला आमच्या गावात एक बघेन रे बारी वडापाव दुकान टाकली, चला वहिनी. नाही नाही कशाला वडापाव, आता इतके लांब चालत आले, आता काय करते मस्त पैकी घरी जाणं चहा करत, तुम्ही बी चहा प्या, चला लवकर वडापाव खा. चला भाऊजी चला चला चला. बर आपल्या प्रेमाची एक आठवण म्हणून सेल्फी काढायची का? हो ना, आपल्या प्रेमाची आठवण पाहिजेच,
अगं ह्याला का लगीन म्हणतात का ग नेलन गळ्यात हार घातलं देवळा पैसे जाऊन. अगं लगीन कसं पाहिजे, लग्नात वराड, अगं लग्नात नेहण्या पाहिजे, लग्नात जेवण पाहिजे, लग्नात रुकवत पाहिजे, रुकवतच भांडी पाहिजे, भांड्यात घर आणि गाडी बंगला पाहिजे. नेलन असलं लगीन जाऊन चर्चा होगात. माझे मित्र माझ्या मैत्रिणी कुठे गेल्या, वनवासाला गेल्या होत्या. बरं असू दे, हे घे मोबाईल, आयफोन घेतलाय मी, काढ ह्याच्यामध्ये एक सेल्फी. वहिनी तुम्हाला सांगतो, तुम्ही चुकीच्या घरी आला असं काय करता येड्या सारखं वहिनी. अहो नाही भाऊजी, ती काय लिंबुनीचं झाड इथंच राहतो की न चला बाई तुम्ही तर. भाऊजी मी काय किसण्याला बोलवत नाही, तुम्हीच बोलवा. तुम्हीच बघा बाबा, मला नाही मला तुम्ही तुम्ही हा कामा. बरं मीच बोलत या किसन, या बाहेर आली मी. कोण आहे हो, कोण किसने किसने म्हणून आवाज देते असं माझा एखादा फॅन. कोणाची हिंमत झाली एवढी, का नाही त्या फॅनची हिंमत होती अशीच. थांबा मी आलेच बघून. ये बघून. आय किसन, किसन्या इके बाहेर. कोण आहे हो तुम्ही, कोण पाहिजे तुम्हाला भाऊजी? कोण आहे ही, कोण तरी आली असं किसण्याच्या पाहुणे बिवणी. किसने आहे का आतमध्ये, किसण्या देखील पाठवून. ए नीट नाव घ्यायचं काय, नीट नाव घे त्यांचं. नाही नाही नाही, त्याची लायकीच ती आहे म्हणूनच मी किसण्या म्हणत असते. ए भवाने, माझ्या नवऱ्याला किसण्या काय म्हणती ग, नीट नाव घ्यायचं त्यांचं किसन. तुझा जा झाला तुझा, मला भवानी म्हणणार तू कोण आहेस ग, कोण आहे भाऊजी. हा काय लागले सांगायला, किसण्या नाही म्हणाय. ए ती माझी सून आहे आणि तू कोण आहे ग, सकाळ सकाळी येऊन माझ्या दारात तमाशा लावलाय. ए म्हातारे तू ग बस, भाऊजी कोण आई. ए मक्या कोण नाही रे, सकाळ सकाळ दारात येऊन कालवा करते. ए म्हातारे ग बस, किसण्याला पहिलं बोलो बाहेर. किसण्या, ए किसण्या, तुझा मुर्दा बसवला तुझा बाहेर ये तू पहिला. आई किसण्या, ओ इकडे पुढे या तुम्ही. बाई कुणाला म्हणतीस, मी काय बाय हवे. मग काय हिरोईन आहेस, हिरोईन कुणाला म्हणतीस का. हिरोईन म्हणते कोण आहे ग तू, बाई नाही हिरोईन नाही आहेस तरी कोण. तुझा मेंदू काय तू पाण्यात भिजू घातला होता काय, कोण आहे ही. अय किसण्या मी कोण आहे सांग की हिला. कोण आहे मग ती, नाही माहिती ये की ह्या हाताला ये, ये तुला सांगते मी कोण आहे ती. त्या हाताला मग काय की दामाने चुकून मारला होता फका हातीच्या पायावर, एक एक हात तुमचा थोबार फुटन माझ. म्हणूनच शांत बसा, नाही तो उगस नाकच्याला बिघडायचा तुमचा. अय किसण्या कोण आहे मी सांग लवकर तुझ्या आईला. हा कोण आहे रे किसन, कोण आहे ती. आहे मला अजिबात माहित नाही, कसं माहितीये का लोकांना का नाही गावातल्या पटत नाही ना, आमच्या दोघांचा चांगला संसार चाललाय. ती माझ्या संसाराचं वाटोळ केलं ते केलं आणि तू मलाच म्हणतोय विष कालवायला आली म्हणून. अरे मला वाटलं नव्हतं की तू लगेच दुसरं लग्न करशील म्हणून. तू माकडा कोणाला म्हणजे, तू इथं घराच्या बाहेर चालतो चलनी बाहेर. किसण्या हात सोड, नाही ते एका रपाटीचा तो उलटा पालटा करेल. काय रे नाटकं लावलं तू, हा मला सांगतो कोण आहे ती. कोण आहे इकडा हा नव भाऊजी, हा कोण तुम्ही हो सगळं इकडे इकडे हो भाऊजी तुम्ही. कोण आहे ती, कोण आहे रे ही, हा कोण आहे ती. काय झालं, शिंका आलती मला. शिंका आलती, कोण आहे ती. बायको कुणाची, हा कुणाची. कुणाची बायको आहे, माझीच बायको. झालं तुझा, मग मी कोण आहे, मी कोण आहे, कोण आहे मी. बाय माणूस आहे, बाय माणूस. तिघी बी आम्ही बाय माणूस आहे, पण मी तुझी कोण आहे. तू माझी काय 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 निघाला आवाज, निघाला आवाज, निघाला. पण आता कोण आहे मी, नीट सांग आणि लवकर सांग कोण आहे मी. हा कोण आहे मी, बायको. बायको आता ऐकलं का, बायको आहे मी ह्याची बायको. तुझा मुर्दा बसवला तुझा किसण्या, मुर्द्या तो लगीन केला हिच्या संग. काय झालं रडायला, आधी कळलं नाही का लग्न करायच्या आधी. हा लग्न करून आले ते आली. अगं माझी त्याची भांडणं झाली होती म्हणून मी नांदत नव्हते. 2 वर्षापूर्वीच झालंय आमचं लग्न आणि काय तरी मी अजून बी त्याची बायकोच आहे. आता ना मी काय जात नसते, तू निघायचं बघितलं
आली मोठी मी त्याची बायकून काय बोलते ग किसण्यात. सुन सुन तू तू चल चल तुझा जाय झालं तुला काय होतय अरे किसण्या मोठ्या तुला लाज बीज वाटा पाहिजे होती की र थोडी कसा बापाच्या गुणावर रच गेला. बापी तिकडं चार चार बाया करत होता आणि तो पण तसंच छान खाल्लं होय. हो सासूबाई काय म्हणताय तुम्ही. अहो मी याची लग्नाची बायको आहे आणि ती बी हिच्या आधी याची बायको आहे. मी तू गाब भवाने वाटोळ केलं माझं तरीच म्हणलं एवढं घाई गडबडीनं मंदिरात लग्न का करायचं म्हणलं. अगं नाही असं काय नाही गप राहा शांत राणी तू शांत राहा. तू गमस माकडा. अयो अगं आपलं दोन दिवसापूर्वीच लग्न झालं तेव्हा तर आवाज बोलत होते अचानक माकड्यावर आली. असू दे तुझी लायकीच ती आहे त्याच्यामुळं ती बी म्हणायला लागली तुला माकडा कळलं का. हे तू गप ग तू गस अजिबात काय काळजी करू नको. अगं माझं तुझं लय जीव आहे खरं लय जीव आहे. फसवलं मला गावात जेवढं म्हशी आहेत तेवढं जीव आहे म्हणलं तुझ्यावरती. आता समजलं या म्हशीवरती जीव आहे तुमचं. ए सोने का टोने कुणाला माहीत म्हणतेस ग वयाला फराटा कुठला गपतीला का तू लापतच आडवं करत दुसरं लगीन केलं तुला लाजबीज कशी वाटली नाही र पहिली बायको असताना दुसरं लगीन करायला. गाय तुला नाही माहिती किस्सा काय मग माझ्याकडे झाली चुकी. आता दोन वर्षापूर्वी आम्ही लव्ह मॅरेज लग्न केलं होतं हे त्याला साक्षीदार होता माहितीये का. आता हे बाग मला नीट जगून देत नव्हती नुसतं वल्या फोकाने हाणायची अग खाया दिल नाही ना मला वाळून गेल तू लिमोनिया झालता मला लिमोनिया. तुझा मुर्दा बसवला तुझा मी तुला खाऊ देत नव्हते. मी अरे कॉलेजमध्ये असताना दारू दुसून गटरीत पडत होता पण मी उचलून आलं जे तुझं समजा केलं आणि मलाच म्हणते मी वाटोळ केलं होय तुझं. अरे देवा किसल्या अजून ऐकायचं राहिलंय बाबा सांग सगळं ऐकव मला. दारू बिडवसत होता वय दारू कुठली पियाला तुझ्या पैसे आहे का दारू पियाला पैसे. हा ताडी पित होता सस्ताची. काय करते तू काय करते. हॅलो अण्णा मला नाही राहायचं या माणसासोबत मला घेऊन जाव येऊन. अगं तुझ्या पाया पडतो आंबा बायला का तू इथं जाग जाईत ना. कुठे जाऊ अगं तू कुठे बी जा मस्त आपण जागीत ना तू. मी जरा अरे लगीन झालं लगीन ती बी लव्ह मॅरेज हा मी जात असे हे हा मी इथंच राहणार आहे आता. तू कुठे चालला जाऊ जाऊ तर मी आहे की अगं तू सर तिकडं मी बी जातो बाबा. मी तर नाही जाणार कुठेच मी तर हिताच राहणार आहे. कुठे जायचे काय गरज नाही. मी आहे की अग सोने तू तर आडो अग तिला आडो अग माझा बीपी वाढव. सोना 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 मी आलो सोना माझी सोना वाहिला सोना सोना मी तुझं चांदी सोना मी तुझं चांदी आलो चांदी कसलं भारी नाव आहे ना सोना चांदी सोना चांदी सोना चांदी. स्वान गसून वाहन हल्ली काय तुझ्या जिंदगीत आठवण आला का रे लेबिया कर परिस्थिती लागली का वांद गो. कोणच्या कंपनीची अरे यलगार कंपनीची आहे काय पार्लेजीची कंपनी कर निवार खाऊन लागले लागली का गसून वाहन हल्ली लय विश्वास ठेवला होता हो तुमच्या पाहुणं पण तू फसवला आम्हाला. अहो पाहुणं सगळं चुकलं राव माफ करा मला काय सांगायचं सगळे अवधान आता उकरून निघले. अहो मी काय म्हणतोय पाहुणं ते मागचा विषय द्या ना सोडून सोनाला मी लय सुखात ठेवलं राव माफ करा राव पाया पडतो मी तुमच्या. ते काय नाही आता मी तुझ्या पोलीस केसच करतो. आता पोलीस स्टेशन चांगली गोष्ट आहे का पाहुणं तुम्हाला बी समजणं आहे. हा तुमचं 10-5 रुपये जायचं त्याचं 10-5 रुपये जायचं मध्ये माझा हेल्पाटा मोकळे
अहो त्याचा माझा डिवोर्स झाला होता राव, 4 वर्षापूर्वी झालं होतं सगळं, हे साक्षीदार होतं काय सांगू, हानतोय मला सकाळपासून. असं द्या हे बघा, चुकलं राव तुझ्या पाया पडतो राव, मी चुकले राव. पुरे अगं हे ओळू आपलं हे अगं पाहुणं माफी मागतात अगं, किती केलं तरी अगं तुझा नवरा येते. पोलीस स्टेशनला चक्र मारण्यापेक्षा ह्याच्या घरचे चक्र मारले परवडले ना, तसं नको करू ग, आवर आणि जा. ठीक आहे पप्पा मी जाते, पण मी पण याचा बाजार उठवल्याशिवाय राहत नाही. ओ आलत काय, या इकडं. भयो इकडे या. दरवाजा दिसत नाही काय तुम्हाला इकडचा, हा इकडे या म्हणलंय ना. आयला कुठं जाऊ मी ना का आता, हा एक इकडं बोलावती एक तिकडं बोलावती, बायकांनी माझी फजितच करून टाकली. आब्रू घालावली पार येणार आब्रू, हा मसनात न्यायला पाहिजे याला, दोन दोन पुरीवर लग्न करून पार वाटूळ गेलं येणं, इसण्याला हाणाय पाहिजे याला. हा अरे तुला लाज वाटाय पाहिजेच, हा हि तर ओलाद बसलोय आम्ही दुपार झाली, हा माझं तर लगीन नाही, अरसान त्याला झोप तरी येते का मला, ह्या कुशीव कि त्या कुशीव, ह्या कुशीव हा दोन्ही पायाच्या मध्ये वशी घेऊन झोपतोय मी, काय सांगायचंय तुम्हाला, शेण घालतोय अक्क गाव आमच्या तोंडात, लका 5,000 रुपये उधारी होत तर कुठला दारूवाला मला पैसे मागत नव्हता, ह्याच्यामुळे माझी पराब्रू गिरी. काय लगा बका बका वास येतोय रे, हा 10 रुपयाला काय मूत केलं रे तू. हा मूत केलंय मूत, मला एवढी अक्कल नाही. बसतो का तू, बसलोय ग, बोला तुम्हीच. अरे मी तर म्हणतो ह्या दादा साहेबाच्या अंगा सगळी गोमय, ह्यानेच त्या किसनाला लगीन करा भाग पाडला असं. ए सरपंच नीट बोल बर का, काय मी भाग पाडलं म्हणजे आज भाग पाडले नीट बोल. एक तर ह्याच लगीन झालं नाही, आता काय करतय दुसऱ्याच लग्न लावतय आणि आपली हाऊस भागवतय. आम्ही काय म्हणतो ह्या केसना बरोबर ह्या दादासाहेबाची गाडवर मिरवून काढाय पाहिजे. अरे सरपंच तुझीच खेचरावर मिरवणूक काढीन. अहो दादासाहेब सरपंच राहू द्या, किसनराव कार केलं बाबा असं. अहो मामा तुम्हाला मी सगळं सांगतो का, काय सुद्धा सांगू नको तू, तू किती शेण आहे ना मला माहितीये, मी होतो ह्याचा स्वतः लगीन लावायला. ए मक्या अरे तू गपच, अरे त्याला बोलू दे तरी. त्याला त्याला काय काय बोलाय काय बोलाय सर तुला, हा काय बोलायचं तुला, हा बाईला गबस नाही तर तुला तुम्हाला पोकळी हरी. म्हणलं माझं लगीन तर तो भाऱ्या दुसरी बायको कोणाला मला वाढवता फिरवतोय गावात, हा हानला तर दादा साहेबाला पाहिजे, आता हानून काय उपयोग आहे. तुम्ही सगळे शांत राहा, त्याला किसनला तर बोलू दे की राव सगळं. हा किसन बोल 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 बोल, किती लायकीच्या पोटच आहे तू माहितीये की, बोल ऐकून द्या आम्हाला बोल. अरे त्याला बोलू दे की, मग जरा शांत राहा की थोडस बोल की त्याला. माझ्याकडनं झाली एक चुकी बर का, पण काय करणार सगळ्या पुरी माझ्यावरच मारायचा. हा आभिताभ बच्चनच्या अवलादच होता ना तो. बच्चन होता काय ए गबस किसन तू बोल, त्याला बोलू दे रा बोल. मग मी तिला विचारलं तू माझ्याशी लग्न करशील का, ती म्हटली का. मग मी तिला उत्तर दिलं, या इतिहासामध्ये दोनच प्रेमांच्या जोड्या आठवतात, एक म्हणजे बाजीराव मस्तानी आणि दुसरी म्हणजे किसनराव सुंदरी हस्तानी. मला किसने गबसतो का, नाहीतर अशा ठिकाणी ठोका टाकीन की आठवणी उस्ताब असतानी. हो दादासाहेब अहो जरा शांत व्हा की राव, हा का लगीन लावा जायचंय कोणाचं. ए किसन बोल तू. आम्ही 2 वर्षापूर्वी लग्न केलो, चांगला सुखाने संसार चालला होता आमचा, हिम्मत साक्षीदार होता आम्हाला लग्न लावायला. आणि तुम्हाला सांगतो एक दिवशी आमची लय भांडण झाली, तिनं मला एवढा हल्ला, कुत्रीची आई वडील बॅग भरलेली गेली निघून गेली, ती परत आलीच ना बघा सरपंच साहेब, आणि आता लग्न झालं आले आऊदसाई. अरे किसना हि तर लगा मी गावचं 20 वर्ष झालं सरपंच आहे, तो मला काही कळून दिलं नाही. लय अवघड करून बसलं बघ तू. बघा घ्या 20 वर्षात या सरपंचाला काही जमलं नाही,
लोकांचा संसार कसा मोडायचा हे त्याला जमले आतापर्यंत. दादा साहेब अहो राजकारण नका आणू कशात बी. ऐका तुम्ही आता अजिबात कसलं लोड घेऊन लागणार राहतो. तुम्ही आता मी ह्या दोघीना पण चांगलं सांभाळतो, सुखानी संसार पण करतो. किसने तुला आखर आहे का नाही रे? तू माझ्या जीवाचा मित्र आहे आणि मी तुझ्या अजिबात लोड येऊन देणार नाही. दोन दोन बायका मी सांभाळतो, इकीला काळजी कर नको तू. खाव इथं काय चाललंय आणि तू बोलतोय काय? बर जाऊ द्या. आता सरपंच साहेब दादा साहेब माझी चूक पदरात पाडून मी एक कार्यक्रम ठेवलाय, ते 16व्याचा कार्यक्रम ठेवलाय. तेवढं चूक पदरात पाडून घ्या तुमच्या मध्ये झालं आणि या मग लाडू जिलबी खायला या मग. आता काय घातलीच आहे आई तर करायचं काय? येतो बाबा. मी नाही यायचो, मी नाही येणार. माझ्याच लग्न होईल आणि दुसऱ्याच्या नवऱ्या बघून बघून मला ठेवता का माझ्या डोळ्याला वाटलं करून माझ्या. मला नाही यायचं. नको येऊ तू. नाही येतो बाळ खाओ, इतक्या दिवस खाल्लं नव्हतं, चल की आता खायला भेटतंय. तर मला नका जावा तुमचं. चला ह्यांच्या. अगं तुला एवढं वाटत तर मग जायचं की निघून? ए मी काय निघून जायला नाही आली, आधी तुला घालवीन मग मी जाईन. अगं भावाने मला घालवायला निघाली, मी काय घराबाहेर निघत असते वय? आली ते आली माझ्या नवऱ्याला घेतलं हिसकावून सांगते घराबाहेर निघून. अगं तुझं ना तुझं कधी चांगलं होत नसतं बघ. हा ए कुचके गेलतीस की निघून? कशाला आली परत हात हलवीत? अगं मी आले तर आले, माझ्याच नवऱ्याकडे आले. तुझ्यासारखं नाही कुणाचे मी घरात घुसले. हा काय ग तोंडवर करून बोलती? तुझं ना तुझा असा काटाच काढते बघ आता. हा माझा काटा? माझा काटा काढणार आहे तू? ये ये काढ काटा. मला बोलवती तू? मग तुझ्या तर अगं बायकांनो काय झालं तुम्हाला? ए तुला तर नीट सांगते, नीट राहा बर का. मी आली ना तू इथं शांत राहायचं. रपड गुंत पत्ता करत असतो माझ्या बायकोच भांडली तर तू मला तुला मी नीट सांगते काय शेतळे तर ढकलून दिल. हा गळ्यात दाव बांधेल आणि त्याला दगड बांधेल ती ढकलून खाली. आय माझं काय चुकलंय का ग? बहुतेक चुकलेलं दिसते सगळे हंतात म्हणल्यावर. अग जगू द्या मला, लागत जगू द्या का फाशी घेऊन मरू मी ना का? सगळं पटांगण केलंय ना ग माझं. एक काम करतो फाशीच घेतो जाऊन कुठतरी. आता सुंदरे नाही सोनीकडे जातो. सोनी सोना असू दे चापट मारले चालतं एवढं तेवढं. वा बाजूला काढू का फिरत आहे उगाच? सोना सॉरी ना सोना, नकलय मनावर घेऊ तू. मनावर नको घेऊ तर काय डोक्यावर घेऊ? लय विश्वास होता तुमच्यावरती, आता असं वाटायला लागलंय विहिरी उडी मारून जीव दिला असता तर लय बरं झालं असत. सोना अगं विहिरी उडी मारायची काय गरज आहे? अगे काय मैस डूस कुठली ही जगाला उद्या पाठवत लाभ दे तू. हिथन कशी निघते बघ, ती लय दिवस अशी मै म्हणणार आहे. अग ती का अशी रट्ट्यात बोलता पालता करत असतो तिला. तुला खर सांगू का माझा मला तुझ्या लय जीव आहे त्या काय अमशीवर अजिबात नाही. पण तू एक नशीब मान की तुझं लग्न ह्या किसनरावासोबत झालंय. बघ की तुला गाडी बंगला सोनं चांदी कस घेतो मी. गाडी बंगला घेताय, अँडर पॅन्टीला होल पडले ती बघा आधी. तुम्ही जावाहीत ना, मला तुमचं तोंड पण बघायची इच्छा नाही. जातो. थांबा, हा शर्ट तुम्हाला त्या भवानीने दिलाय ना? हा शर्ट माझा आहे आपल्या लग्नातला, मी दिलेला. हा घाला, कुठं जायचं तिथं जा, घ्या जा घाला. किती छान दिसतेस ना ग तू माझी राणी. तुझी राणी माझ्या कशी नको थापा मारू. तुझी बायको आहे मी बायको, तुझी काय लायक आहे ना मला हाय माहिती. असू दे असू दे, मी का ना तुला राणीवणी ठेवल चांदीनं मड काढेल मंडवल तुला मी. मंडवल मंडवल नसतंय मडवल असतंय काय? मडवीन मडवीन का? सोनं काय माझ्या नळद्याला टोचतंय? सोनं तिला. हा बराबर, हा बराबर.
कोम की तिच्या नळदत को असे आपलं काय ना त्याच्या डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत अशी मडवती ना सोने आणि माझ्यासाठी काही चांदी नाला गुलाबाचे फुल तरी दिले का कधी अगं फुल संपली होती कुणाच्या मयती वसून आलता नाही नाही पण तुला एक सांगू माझा लय जीव आहे तुझ्यावर काय म्हणला तू काय म्हणला कि काळी म्हैस परत आली म्हैस कुणाला म्हणली बरं माजलास तू मला नाहीच म्हणतो कोण म्हणलं तुला असं मी म्हणलोय नाही म्हणलं अजिबात नाही म्हणलो आम्ही अजिबात नाही रामकृष्ण हरी खरंच नाही म्हणला किसन घे बरं माझ्याची शपथ मारतोस का मला मारतोस नाही अग तुझी शपथ अग मी अजिबात काय बोललो नाही तुझं जाळ झालं तुझं मी माझ्या डोळ्याने ऐकलं कानाने बघितलं काय काय म्हणलो मी आपलं लव्ह मॅरेज होत ना रे ती झक मारली शपथ घेतली तू काय तुला अखल बिखल बोखली पडतो का माझ्या तसं का हल्याने बारक्या कुत्र्याच्या पिळ्याला लाद दिली म्हणे करतोय हल्याने नाही पण मशीन मात्र लाद दिली बघ मक्या जोरात सुंदरीने दिली लाथ तुला सांगत होतो लगा माझ्यासारखा आयशी आरामात राहायचं संध्या बाय गांड्या हाय का रे मला कोणी विचारणार संध्याकाळी एक क्वार्टर मारली मास मटण बोंबील कोणीच राहाय का मला लय मोठी चुकी केली मक्या आता काय इलाज नाही बघ मला लय टेन्शन आले तू काळजी करू टेन्शन घालव मक्या टेन्शन आलंय तुला आता दार रुपये बघ तुझं गपकीने टेन्शन जातय का नाही जाईल मग काही टेन्शन अरे किसण्या माझ्या बापाची 15 एकर जमीन गेली तुला सांगतो 725 स्क्वेअर फुटाचा बंगला गेला माझ्या बापाची एर गेली तुला सांगतो इस्टेट गेली चटण्या सुद्धा गेले माझ्या बापाच्या तुझं टेन्शन जाईल ना वय पण नाही ना मक्या मी दारू सोडली म्हणजे सोडली बाबा अजिबात पेणार नाही अरे परपंच एक माणूस मी दोन दोन बायक आहेत माझ्या मी परपंचाला लागलोय अजिबात दारू नाही जाऊ दे सोडून कुणाचा सुहागरातीचा काय केलाय पिल्यान सुहागरातीचं वय मग तुला निवंत टाइम असेल तर करू सुहागरात काय म्हणला झकमारे माझ्यावरच करतो काय सुरुवात कसं नाही तू का मात्र निवांत झालं सांग मध्ये कोण आहे मला तिथं अरे मी आहे की तुझ्या बेडला फुलं लावतो गुलछडीची फुलं झेंडूची फुलं बेडच मी बघतो फक्त नियोजनच बघायचं आचारी बिचारी जेवणाची सुहागरात असली करायचीच नाही आपल्याला तुझी सुहागरात जरा वेगळ्या पद्धतीची कर कसल्या पद्धतीची करायची मग टाकी बेड ग्राम पंचायतीच्या मोहरा तिथं चौकात बघू दे सगळ्या गावाला तुझी सुहागरात लाज वाटते तुला काय ग्रामपंचायत समोर बेड मान म्हणतोय एक काम करतो तालुक्या समोरच बेड मांडतो आणि तिथं करतो सुहागरात मग तुला मी केल्यासारखं वाटलं नाही का अरे मग जरा वेगळ्या पद्धतीने लोक मरुस्तर नाव घेत किसण्याने पटांगणारा सुहागरात केली म्हणून मी जातो आता अरे झक मार्या आता लगीन जरा त्या चपल्या खाली ठेव आणि सुहागरात करायचा चपल्या हातात घेऊन तुझ्या बाप्पाने गेलत का तू पायात गेलतो आणि माझ्या तुला शुभेच्छा आहेत सुहागरातीला तुला उदंड तुझी सुहागरात हो ईश्वर चरणी प्रार्थना तू काय इथं का बड्डे वय शुभेच्छा द्यायला जा जाऊ का मला संध्याकाळ सुहागरात व्हायच्या आधी एक क्वार्टर आणून दे जा हॅलो सोना इथंच बसली होय अगं मी मक्याकडे जाऊन आलो की तरी इथंच बसली ऐकी मी कोणा बाहेर गेलतो तिथं मी असं आरशात बघितलं तुला हा तू आरशात सुद्धा मला दिसत असते सारखी मी कशाला दिसते अजून कोणीतरी तिसरी बाई दिसत असेल की अगं तिसरी बाई मी कोणी सुद्धा नाही तू दिसते माहितीये का अजिबात लाडीगोडी लावू नका चटणी टाकीन डोळ्यात अगं तू ही जरी मला पेहरे दिला कोणा तुझ्यासाठी मी ही सुद्धा पेहऱ्यात तयार आहे माहितीये का कुठं भेटत सांग आणून दे
देते. म्हणजे राहूजी तू काय आणायची गरज नाहीये ती, मी माझं मी बघून घेईल ती. पण एक सांगू आणि का ना एक नियोजन केलं. पूजा घालाव म्हणलं मी पूजा आपला सोळावा. हा मग अगं सोळावा म्हणजे सुहागरा घातले म्हणजे कसं सगळं रांग केलं लागेल आपलं. घालायची ना चालायची घालायची. हो हो घालू की. मी लागतू पूजाच्या तयारीला. मनात तर लय असत वर्गा लाडो फुटते ती. पण काय शेवटी बाय आपल्यालाच प्रस्थान घ्यावं लागत. आई कुठे आय काय करते तू म्हणते तुला दिस नाही काय भांडी घासते डोळ्या बिळ्या फुटले काय तुझ भांडे घासते. आय मी काय म्हणतोय माहितीये का. काय म्हणतोय सोळाव घालाव म्हणलं पूजा बिजा करा म्हणते नाही का. आता दोन दोन लग्न करून तुझं सोळावा कसला आले रे मध्येच. अगं नवीन लग्न झाले म्हणून म्हणलं सोळावा घाला. बाकी नाही काय राहू दे माझ मी जातो पूजाची सगळी तयारी करतो. उठ थांब थांब इथं बस. आणि तू पाच पाच मिनिटाला कपडे काय बदलतोय रे सारखे कशासाठी बदलतोय. अगं बायको बदलली कपड्याच काय घेऊन बसली ते हाय का शहाणी सारखे अंगावचे कपडे काढून घेते काय बी करते. राहू दे मी दादासाहेबाला गावा जाऊन दोंडी देऊन येतो की उद्या पूजा घालायची म्हणून. देवा नशीब र माझ फुटक. किसनराव आज लय खुश आहे काय भानगडे. लय म्हणजे लय खुश आहे आम्ही आज. हा ना किसन ही मी दिलेला शर्ट आहे ना तुला. होय. अरे कसला पांढरा करून टाकलाय हा दोन वर्षात असं शर्ट करते तुय कुठ. अगं दोन वर्ष झालं त्याला. दोन वर्ष माणसं दोन वर्षात अख्खं दुकान खरेदी करतात एकच शर्ट घालून. ही लोज होतो मी रस्त्याने हा बघ पांढरा पडला शर्ट ही तरी पण जपून ठेवलाय का ना शर्ट. रोज घालत होतो मी ही शर्ट. तुझ्या ऐपत नव्हती म्हणून सांग की का माझ्या जीव आहे म्हणून. अग तुझ्या आठवण आली की घालत असतो मी आपलं असू दे. पण मी काय म्हणते तू एवढं नटायला थटायला लागलाय आज भानगड काय ते मला आधी सांग. आज भानगड आज काय तुझ्या सौतीची पूजा आहे. पूजा पूजा कस काय घातली तो पूजा. नाही नाही तसलं मला काय सुद्धा जमणार नाही तसली पूजा बिजा हे अजिबात नाही. काय बघतोस तोंडाकडं. अगं घालू दे की पूजा. अगं एक तर माझा आताच लगेच झालंय असं करून तुझ्या पाया पडतो. अगं पाया पडतो पाय सोड लवकर तुझा जा झाला तुझा माझ्यासोबत लगीन केलं तेव्हा का नाही घातली पूजा. आता पूजा घालायला लागल्या तसलं मला सांगू सुद्धा नाव सुद्धा काढू नको माझ्या पुढे. अगं पूजा नवीन बायको सोबत घालतात तुझ्या सगळं कुठनं घालू पूजा. मी का माझ्यासोबत नवीन लग्न केलं तेव्हा मी नव्हते तुझी नवी बायको. आता बरं पैसा उतू चाललाय तुझा पूजा घालायला हे करायला. खरंच पाया पडतो अगं आडवं येऊ नको. अगं करू दे अगं पूजा असं का करते अगं तू. हा मलाच कळत नाही ना माझच नशीब फुटलं होतं जे तुझ्यावर प्रेम केलं कुठून बुद्ध्या सुचली आणि तुझ्यासोबत जगायचा निर्णय घेतला ना मी. नाही र तुझंच बरोबर आहे. प्रत्येक बायला वाटतं ना की आपल्या नवऱ्याने दुसरी बायको करावं म्हणून. अरे हसून जगते म्हणून मग काय तू कुठल्या बी गोष्टीचा फायदा घेणार होय. मला काय मनच नाही ना सुंदरीला काय काहीच वाटत नाही. आधी तसं आयुष्य घालवलं म्हणलं सुधारशील सुधारशील दारू सोडशील पण नाही. आणि आता तर काय आता तर लगीनच करून बसलं. एवढी बी माझ्या प्रेमाची परीक्षा नकोर बघू. मी चुकीचे मी नव्हतंच यायला पाहिजे माघार माझं चुकलं हे का नाही. आणि अजून मलाच कळत नाही सुंदरे माफ करा ग मला. मला नव्हतं माहिती आपला ग असं होईल पुढं. मला वाटलं तू सोडून गेल्यावर आता सगळं संपलं आपलं. असं विचार तरी कसं केलंस रे तू.
असू दे, आता ह्या पूजेला विघ्न काय तू घालू नको। होऊ दे ही पूजा, तू जर खरंच माझ्यावर प्रेम केलं असेल ना तर हो बोलशील। कार्यक्रम लय चांगला झाला बरं, टेन्शन नाही, गावात नाव निघण असा कार्यक्रम झाला बघ आपला, एकदम घेतल्या तिथं काम झालं म्हणजे टेन्शन नाही, बाकी काय आहे तवा आला की किसना दमाने ठेस कळची अरे मला तर सारखाच हानत असतो ना का तू आहे सगळं झालं जेवणाची तयारी आपलं पूजा घातली म्हणजे झालं। राम 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 राम। काय किसनराव हे गे फुल पोषण आणलं काय? हा मग हा बर किसनराव, आता बरं झालं समजून घेतलं, आता सुखाने संसार करा। करतोय गे सुखानेच करतोय, आण लवकर पाळणं हलू दे म्हणजे झालं। पाळण्याचं नका टेन्शन घेऊ तुम्ही, मेडिकल सायन्स लय पुढे गेलंय, पहिले 9 महिन्यांनी पाळणा हलायचा, आता 4 महिन्यात काय मक्याला काय बोलायचं कळतय का काय? हे येड कुठले बरे का? नमस्कार। नमस्कार। तुमच्या लग्नाला नाही यायला जमलं पण म्हणलं कार्यक्रमाला याव। जेवण केलंय का? नाही आता चाललो होतो। नाही केलं, जेवण तिकडे आणि पायतन इकडे, घ्या 4 घास सुकाच खाऊन। मग खरं सांगितलं मग क्या दादा आला बघ दादा। अयो राम राम। नमस्कार। राम राम। सुखाने संसार करा। ही आमच्या सुनबाईसाठी घ्या। मग सोन्याचं दिसतंय। अरे दादा साहेब म्हणल्यावर काय किशाला घालतो? तशी माझी इच्छा नव्हती बर का पूजेला यायची, पण ह्यो गाणं म्हणला गुलाबजाम खायच्यात। काय दादा साहेब गुलाबजाम खायला आलाय का काय मग तुम्ही इथं? ए मक्या अरे तसं नाही, गुलाबजाम ना म्हणे माझ्या भाच्याचा जोडा आहे, हा त्यामुळे यावंच लागलं। तुम्ही जावा पटकिनी, सरपंच पाहून तास झाला घरात घुसला, टोपला हल्ला असेल त्याने गुलाबजामाचा काय? सरपंच माझ्या जे आता काय सांगा। नमस्कार। गुलाबजामुन डोळे केले अहो दादा साहेब, बाई गुलाबजामुन आहे गुटगुटीत जावा। माझे रंभाग जीवाची लाडकी रंभा, माझे रंभाग चावळ्याची लाडकी रंभा, माझे रंभाग जीवाची लाडकी रंभा। माझे रंभाग जीवाची लाडकी रंभा, माझे रंभाग